तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो 2021-22 दहावीच्या मुलांसाठी आहे. तर मागच्या वर्षी सारखंच या वर्षीच्या मुलांसाठीही 25% रेड्यूस सिलॅबस आहे परीक्षेसाठी. तर भरपूर मुलांना डाऊट आहे की रेड्यूस सिलॅबस नक्की काय आहे आणि कसा आहे, तर म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इंग्लिशचा रेड्यूस पोर्शन पाहणार आहोत. तर इंग्लिशच्या पोर्शनमध्ये कसं खूप सारं कन्फ्युजन आहे, तुम्हाला फक्त ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कॅन्सल करायच्या ज्या वाचायच्या नाहीयेत तेवढ्या तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये मार्क करून देणार आहे, ठीक आहे. आणि तुम्ही नीट सगळा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि जे जे मी कट केलेलं आहे, जे जे पेजेस मी कट केलेले आहेत त्या सगळ्या पेजेस तुम्ही पण माझ्यासोबतच कट करा, म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन होणार नाही. तर आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले नंबर 2, पेज नंबर 2 चा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 दोन्हीही ओमिटेड आहेत, ठीक आहे. नेक्स्ट डायरेक्ट पेज नंबर 5 वरती या. पेज नंबर 5 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 7 आहे तो डिलीटेड आहे, बाकी सगळं आहे. नेक्स्ट पेज नंबर 6 वरती या. पेज नंबर 6 वरती जो क्वेश्चन नंबर 10 आहे तो ओमिटेड आहे, तिथे मी कट टाकलेला आहे, जिथे जिथे मी क्रॉस मार्क दिले ते सगळं ओमिटेड आहे. नेक्स्ट आहे पेज नंबर 13. तर पेज नंबर 13 मधला जो क्वेश्चन नंबर 9 आहे तो ओमिटेड आहे. 1.3 मधला पेज नंबर 15 ओमिटेड आहे. पेज नंबर 16 पण ओमिटेड आहे. 17 पण ओमिटेड आहे. पेज नंबर 18 पण ओमिटेड आहे. पेज नंबर 19 मध्ये तुम्हाला बाकी सगळं ओमिटेड आहे, पण क्वेश्चन नंबर 6 जो आहे हा कॅन्सल नाही आहे. हा क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला एक्झामला येणार, तो तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 20 मध्ये क्वेश्चन नंबर 7 ए आणि बी ह्या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, आणि क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो ओमिटेड आहे, तो तुम्हाला नाही करायचा आहे. पेज नंबर 21 पण ओमिटेड नाही आहे, हा पूर्ण पेज तुम्हाला करायचा आहे, हा एक्झाम मध्ये येणार. आणि पेज नंबर 22 पण ओमिटेड नाही आहे, तो पण तुम्हाला करायचा आहे. तर आता 1.4 मध्ये डायरेक्ट तुम्ही पेज नंबर 27 ला या. तर पेज नंबर 27 मध्ये जो क्वेश्चन नंबर 8 आहे तो तुम्हाला नाही करायचा आहे, तो कॅन्सल आहे. परत डायरेक्ट पेज नंबर 35 वरती या. तर पेज नंबर 35 वरती जो क्वेश्चन नंबर 6 आहे तो तुम्हाला नाही करायचा आहे, तो कॅन्सल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्ट पेज नंबर 42 वरती या. टाइम जास्त जाणार नाही पोर्शन कॅन्सलेशन बघायसाठी, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट ते पेज नंबर सांगून देते, म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या पेज नंबर वरती आला नाही, जे जे कॅन्सल आहे ते कॅन्सल करा, ठीक आहे. तर पेज नंबर 42 वरती जो क्वेश्चन नंबर 9 आहे त्याचा जो ए पार्ट आहे तेवढाच फक्त कॅन्सल आहे, जो बी पार्ट आहे तो तुम्हाला असणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. नंतर पेज नंबर 43 वरती जो क्वेश्चन नंबर 11 आहे तो कॅन्सल आहे, तो तुम्हाला नाही करायचा आहे, बाकी सगळे क्वेश्चन आन्सर्स असणार आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. आता युनिट 2 मध्ये या. युनिट 2 मध्ये डायरेक्ट आता पेज नंबर 56 वरती जाऊया आपण. तर पेज नंबर 56 आहे तो पूर्ण कॅन्सल आहे, तो म्हणजे त्याच्यात तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. पेज नंबर 57 पण पूर्ण कॅन्सल आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काहीही पण करायचं नाही आहे, पूर्ण ओमिट आहे तो. पेज नंबर 58 तुम्हाला वाचायचा आहे, 59 पण करायचं आहे. आणि पेज नंबर 60 वरती तुम्हाला आता क्वेश्चन नंबर 13 आणि 14 आहे, हे दोन्ही पण क्वेश्चन एक्झामला नाही येणार आहेत, हे कॅन्सल आहेत, त्यामुळे तुम्हाला ते दोन्ही क्वेश्चन करायचे नाही आहेत, बाकी सगळं एक्झामला येणार आहे, ठीक आहे. तुम्ही पेज नंबर 68 वरती या. तर पेज नंबर 68 जो आहे आपला तो पूर्ण कॅन्सल आहे, ज्यातला कोणताही प्रश्न येणार नाही आहे, हा पूर्ण पेजच ओमिट आहे. पेज नंबर 75 वरती या. तो जो आपला पेज नंबर 75 आहे हा पण पूर्णच ओमिट आहे, ज्यातला काहीही येणार नाही, हा पूर्ण पेजच कॅन्सल आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पेज नंबर 77 वरती या. तर पेज नंबर 77 वरती जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो कॅन्सल आहे, तो तुम्हाला करायचा नाही आहे, पण जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो एक्झामला येऊ शकतो,
त्यामुळे तो तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तर डायरेक्ट पेज नंबर 85 वरती जाऊयात. तर पेज नंबर 85 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 5 आहे तो कॅन्सल आहे. बाकी सगळं काही तुम्हाला करायचं आहे, बाकी सगळं काही एक्झामला येऊ शकतं. तर नीट लक्ष देऊन बघा, जिथे ते क्रॉस मार्क टाकलेला आहे ते सगळं तुम्ही कट करा. हवं तर व्हिडिओ थोडा पॉज करून बघत जा, म्हणजे तुम्हाला काय काय क्रॉस करायचं ते तुम्हाला नीट कळेल. आणि नीट लक्ष देऊन मार्क करा, म्हणजे तुम्ही अभ्यास जेव्हाही कराल तेव्हा तुम्हाला काही कन्फ्युजन नाही राहणार. ठीक आहे, तर डायरेक्ट पेज नंबर 88 वरती येऊया. तर पेज नंबर 88 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 13 आहे तो कॅन्सल आहे, तो तुम्हाला नाही करायचा आहे. तर डायरेक्ट पेज नंबर 89 वरती या. तर 89 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 6 आहे तो नाही करायचा आहे, बाकी सगळं काही तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आता पेज नंबर 97 वरती या. तर पेज नंबर 97 हा पूर्णपणे कॅन्सल आहे, ह्याच्यातला तुम्हाला काहीही करायचं नाही आहे, हा पूर्ण ओमिट आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 99 वरती या. पेज नंबर 99 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 13 आहे आणि जो क्वेश्चन नंबर 14 आहे त्याचा ए आणि बी पार्ट दोन्ही पण पार्ट तुम्हाला नाही करायचे आहे, ते दोन्ही पण ओमिटेड आहेत. त्याच्यानंतर आता डायरेक्ट पेज नंबर 105 वरती या. तर 105 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 7 आहे तो पूर्ण कॅन्सल आहे, तो तुम्हाला नाही करायचा आहे. त्याच्यानंतर 106 वरती या. 106 वरती पण जो क्वेश्चन नंबर आपला 10 आहे तो तुम्हाला नाही करायचा आहे, तो कॅन्सल आहे. 113 पेज वरती या. 113 पेज वरती क्वेश्चन नंबर 11, 12, 13 आणि 14 हे चार क्वेश्चन ओमिटेड आहे. जो आपला क्वेश्चन नंबर 10 आहे तो तुम्हाला करायचा आहे, तो परीक्षेला येऊ शकतो. पेज नंबर 120 वरती या. तर इथे जो क्वेश्चन नंबर 6 आहे तो ओमिटेड आहे, बाकी सगळं तुम्हाला करायचंय. नंतर आता पेज नंबर 121 वरती या. तर इथे क्वेश्चन नंबर 11 आणि 12 हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला नाही करायचे आहेत, हे कॅन्सल आहेत. आणि बाकी क्वेश्चन नंबर 10, 9 हे सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता 127 पेज नंबर वरती या. तर 127 पेज नंबर वरती क्वेश्चन नंबर जो 7 आहे, 8 आहे, 9, 10 आणि 11 हे सगळे क्वेश्चन नाही करायचे तुम्हाला, हे कॅन्सल आहेत. आणि बाकी सगळे करायचे आहेत. ठीक आहे, आता पेज नंबर 134 वरती या. तर पेज नंबर 134 आहे तो पूर्णच कॅन्सल आहे, त्यातलं तुम्हाला काहीही येणार नाही. 136 वरती या. पेज नंबर 136 पण पूर्णच कॅन्सल आहे, त्यातलंही तुम्हाला काहीही पण येणार नाही. आणि पेज नंबर 135 तुम्हाला करायचा आहे, तो येणार आहे. त्याच्यानंतर आता पेज नंबर 143 वरती या डायरेक्ट. तर पेज नंबर 143 वरती जो आपला क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 आहे ते दोन्ही पण क्वेश्चन कॅन्सल आहेत, त्यातलं तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. नंतर तसंच 144 वरती या. आणि 44 वरती जो क्वेश्चन नंबर 10 आहे तो तुम्हाला कॅन्सल आहे, तो तुम्हाला नाही करायचा आहे. ठीक आहे, आता आपण युनिट 4 जाऊया. तर युनिट 4 तुम्ही पेज नंबर 149 ओपन करा. तर पेज नंबर 149 वरती जो क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 आहे हे दोन्हीही क्वेश्चन कॅन्सल आहे, ते तुम्हाला नाही करायचे आहेत. त्याच्यानंतर पेज नंबर 155 वरती या. तर पेज नंबर 155 वरती क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो कॅन्सल आहे, हा तुम्हाला नाही करायचा आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 156 वरती या. तर 156 वरती जो क्वेश्चन नंबर 14 आहे तो तुम्हाला नाही करायचा आहे, तो कॅन्सल आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्ट 165 पेज नंबर वरती या. तर 165 वरती क्वेश्चन नंबर 9 आहे तो तुम्हाला नाही करायचा आहे, तो कॅन्सल आहे. त्याच्यानंतर 166 वरती क्वेश्चन नंबर 12 तो पण कॅन्सल आहे. त्याच्यानंतर 67 वरती क्वेश्चन नंबर 15, ठीक आहे. नंतर 168 पण पूर्ण कॅन्सल आहे पेज, त्याच्यावरचं काही नाही येणार. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर पेज नंबर 173 वरचं क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 आणि 9 हे कॅन्सल आहे, त्याच्यातलं काही येणार नाही. तर पेज नंबर 177 वरती क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6 आणि 7 हे क्वेश्चन्स कॅन्सल आहेत. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पेज नंबर 178 वरती क्वेश्चन नंबर 9, 10 आणि 11 हे तीन प्रश्न कॅन्सल आहेत. तर आपला लास्ट चॅप्टर 4.6, तर हा पण चॅप्टर ओमिटेड आहे, पण याच्यामधले काही क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत. तर पेज नंबर 179 पूर्णच कॅन्सल आहे, पेज नंबर 180 तो पण पूर्णच कॅन्सल आहे, पेज नंबर 181 कॅन्सल, पेज नंबर 182 कॅन्सल, पेज नंबर 183 पण कॅन्सल, 184 पण कॅन्सल आहे, 185 पण कॅन्सल आहे, 186 पण पूर्ण कॅन्सल आहे, 187 पण पूर्ण कॅन्सल आहे, 188 पण पूर्ण कॅन्सल आहे, पण 188 पूर्ण कॅन्सल नाही आहे, सॉरी 188 मध्ये जो क्वेश्चन नंबर 10 आहे तो तुम्हाला करायचा आहे, तो एक्झामला येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर 189 11 12 क्वेश्चन नंबर पण एक्झामला येऊ शकतो, हा पेज नंबर कॅन्सल नाही आहे, आणि पेज नंबर 190 ते पण तुम्हाला एक्झामला येऊ शकतं, हेही कॅन्सल नाही आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या कॅन्सल आहेत त्या सगळ्या गोष्टी नीट सांगितलेल्या आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.